Okay. Slide number 89, sorry. आता आपण 89 नंबरची स्लाइड पाहणार आहोत. सो मॅनेजमेंट ड्यूरिंग कोल्ड वेदर, व्हाट वी कॅन डू टू ऍक्च्युअली हेल्प आवर प्लांट्स. आता आपल्याला थंडीच्या काळात काय करायचं आहे मॅनेजमेंट, ते आपण आता पाहणार आहोत की आपली रायपनिंग प्रोसेस जी आहे ती स्लो व्हायची, थांबवायची आपल्याला. लुक आफ्टर यू नो द न्यूट्रिशन अँड लेयर्स ऑफ द प्लांट, एस्पेशली पोटॅशियम. सगळ्यात महत्वाची आपल्याला पोटॅशियमची लेवल ही झाडामध्ये जास्त ठेवायची आहे. डू नॉट अप्लाय नायट्रोजन ड्यूरिंग कोल्ड वेदर, यू नो ओन नियर यू नो ए व्हेरिएशन. नायट्रोजनचा वापर हा थंडीच्या काळात आणि व्हरायजन म्हणजे पाणी उतरल्यानंतर, पाणी उतरायच्या पिरियडमध्ये नायट्रोजनचा वापर करायचा नाहीये. कीप प्लांट्स यू नो स्प्रेइंग स्टिम्युलंट्स विथ डायरेक्ट सोर्सेस ऑफ एनर्जी आज कुड बी अमिनो ऍसिड, यू नो आयकॉन इज अबियॉन वन ऑफ द ब्रँड्स. And be a stimulant like Camaf 26 to keep the plant, you know, working, you know, in an efficient way to increase, you know, the energy, you know, levels, capacity of the plants. तुम्हाला आता ह्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला सगळ्यात आपले झाड जे आहे हे स्टिम्युलेट करायचं, त्याची वाढ करायची, त्याच्या काय डायरेक्ट सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट अमिनो ऍसिडच्या सोर्सनी झाडात एनर्जी म्हणजे ऊर्जा तयार करायची. म्हणजे तुम्ही आयकॉन आहे किंवा इसबियन आहे याचा वापर करायचा आहे, किंवा आणि तुम्हाला बायोस्टिम्युलंट म्हणजे कमाफ सर्व्हिसचा जर वापर केला तर झाडामध्ये तुम्हाला अम्युनो ऍसिड आणि कमाफ सर्व्हिस ह्या दोन गोष्टीचा जर आपण वापर केला तर झाडामध्ये तुम्हाला ऊर्जा तयार होणार आहे आणि झाडाला आपण थंडीपासून वाचवू शकणार आहे. कीप कॅनोपी अंडर कंट्रोल, सो एस्पेशली canopy allowing direct, you know, indirect sunlight to branches, but never exceed the leaf removal, you know, because the volume of the canopy also is important to avoid, you know, stress in case of low temperature. And for an example of that, if you have a cup of a full cup with water and one with a half, you know, a volume of water, and they put the two of them together into the fridge, the one with the half cup full is gonna cool faster than another one, basically for the effect of the volume. So we want the proper air ventilation, air movement, no leaf with below the wires, but we don't want excess of the removal of leaves, because this also is gonna debilitate, you know, and reduce the volume of water of the canopy. आता याच्यात आपण हा फार महत्वाचा मुद्दा आहे की तुमची कॅनोपी अंडर कंट्रोल पाहिजे. आता कॅनोपी अंडर कंट्रोल म्हणजे काय, किंवा तुमची थिक कॅनोपी पण नकोय. आणि आपण काय करतो, मग लगेच पानं काढायला सांगितले म्हणून लगेच खूप पानं काढून घेतो. म्हणजे थिक कॅनोपी म्हणजे तुमचं खूप जाडी पण नकोय आणि पानं जास्ती काढले तर आपल्याला फक्त अशी पाहिजे की आपली इनडायरेक्ट सनलाइट त्या घडाला मिळायला पाहिजे. आणि एक्सेस पानं काढल्यानंतर काय होणार आहे की तुमचं कॅनोपी ती शॉर्ट होणार आहे किंवा तिथे डायरेक्ट सनलाइट पण त्याच्यावर येणार आहे. आता याचं एक उदाहरण जर आपण घेतलं तर दोन काचेचे ग्लास आहे, एक काचेचा ग्लास अर्धा भरला आणि एक काचेचा ग्लास पूर्ण भरलेला आहे. आणि तो जर फ्रीज मध्ये ठेवला तर अर्धा ग्लास जो आहे तो लवकर त्याचा बल्ब तयार होईल फुल ग्लासपेक्षा. म्हणून आपल्याला योग्य कॅनोपी असणं महत्वाचं आहे. ठीक पण नकोय आणि कमी पण नकोय, तर त्या पद्धतीने आपण कॅनोपीचं मॅनेजमेंट करणं अति महत्वाचं आहे. कीप अ फेअर लोड अँड दिस इज ऍक्च्युअली व्हॉट हॅव डन एज एअरली एज पॉसिबल आयदर फिनिशिंग ऍट द सेम टाइम ऑफ द एनलार्जमेंट ऍप्लिकेशन. अँड इफ वी डिफाइन फेअर लोड इज वन प्रॉपर नंबर of berries per bunch, as we mentioned, you know, during that, you know, presentation. And second, a proper number of bunches per plant. But this crop regulation, it needs to be done as early as possible to have the maximum potential of development during the stage number one. आता याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे की हा आपल्याला फेअर लोड म्हणजे आपल्याला प्रॉपर नंबर ऑफ बेरी म्हणजे प्रति घड
बेरी माण्यांची संख्या आणि प्रति झाड तुमच्या घरांची संख्या हे आपण मागच्या स्लाइड मध्ये काही पाहिलेलं होतं की प्रॉपर जर हे काम जर आपण योग्य वेळेस म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे जी सेल डिव्हिजनची पहिली अवस्था आहे त्या अवस्थेमध्येच आपल्याला आपण जर केलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून सुटका मिळणार आहे आणि आपण ह्या थंडीच्या जे येणारी पुढे थंडी आहे त्याच्या अगेन्स्ट आपलं क्वालिटी घसरू देणार नाही किंवा आपलं प्रोडक्शन सक्षम करणार आहोत. त्यामुळे योग्य घड प्रति झाड आणि योग्य मणी प्रति घड हे गणित आपल्याला साधलं पाहिजे आणि ते लवकर काम केलं पाहिजे. म्हणजे साइजिंगच्या आतच आपल्याला साइजिंगच्या वेळेस ते काम करणं महत्वाचं आहे. Keep the precise control over the irrigation. Be careful to don't exceed the irrigation under any circumstance, especially when it's cold, because as we have seen early, you know, in that, you know, session, we can cool the soil, you know, way more than we want. And this, of course, is going to affect the development of the uptake of sugar in the last, you know, pushing of the berry size and berry weight. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की क्रिटिकल म्हणजे आता खूप थंडी पडलेली आहे त्यावेळेस तुम्ही पाण्याचं नियोजन हे कंट्रोल प्रॉपरच केलं पाहिजे. ओव्हर इरिगेशन म्हणजे खूप आपण काय करतो थंडी पडली म्हणजे खूप पाणी देतो आणि खूप पाणी दिलं तर तुमचं तिथं शुगर आणि बेरी साईज ह्या दोन्ही म्हणजे मण्याचं वजन आणि मण्यातली साखर ह्याच्या दोन्हीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आपल्याला एक्सेस इरिगेशन पण द्यायचं नाही आणि शॉर्ट इरिगेशन पण द्यायचं नाहीये. तर प्रॉपर आपण चेक करूनच पाण्याचं नियोजन करणं महत्वाचं आहे. आपल्याकडे काय होतं की थंडी पडली की आपण लगेच पाणी वाढवतो आणि तिथं पाणी वाढवलं तिथं बाष्पीभवन कमी असतं आणि ते रूट सपोगेट होतात आणि झाड त्या ट्रेसमध्ये जातं. तर त्या प्रकारे आपल्याला पाण्याचं नियोजन हे अगदी प्रॉपर खड्डा घेऊन चेक करूनच करायचं आहे. थंडी पडली म्हणून भरमसाठ पाणी द्यायचं नाहीये. स्लाइड नंबर 90 Slide number 90. So here we have, for example, the different phenological stages of India, but in base of a root development in South Africa. The important here is not basically the picture itself. The important is that we need to actually register and record each of the phenological stages, when start, when they finished, because we need to accomplish all the practices and managements at each stage with precision and with the time. If we manage to deal with the all technical operations on the right time, our results in production in terms of berry size, sugar intake, kilos, condition and quality of the fruit, it's gonna be good. But if we neglected the timing of the operation, then our results, they're going to be bad and we're going to have lower crops or inferior quality and condition of these crops. And this is going to affect, obviously, the final price and return per acre. इथे आपण आता भारतातल्या फिजियोलॉजिकल म्हणजे त्या स्टेजेस वेगवेगळ्या अवस्था आहे आणि त्याचं रिस्पेक्टिव्ह साऊथ आफ्रिकेचं रूट डेव्हलपमेंटचं कम्पॅरिझन याच्यात त्यांनी दिलेलं आहे. याच्यात सांगण्याचं महत्व हा हेच आहे त्यांचं की ज्या काही तुमचे कामं करायचे जे काही कामं आहेत ते तुम्ही त्या त्या योग्य अवस्थेतच करणं महत्वाचं आहे. ते जर तुम्ही योग्य अवस्थेत ते कामं केले तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगलं प्रोडक्शन येणार आहे, क्रंचीनेस येणार आहे, फ्रूट शुगर चांगले येणार आहे, वजन चांगलं येणार आहे आणि पैसे चांगले मिळणार आहे. आणि त्या जर गोष्टी आपण त्या जे कामं आहेत ते जर तुम्ही प्रॉपर टायमाला केले नाही, लेट करत गेले किंवा प्रॉपर टायमाला जर आपण केलेले नाही, जे आपण आता इथून मागे पूर्ण मागचं पूर्ण प्रेझेंटेशन पाहिलं वेगवेगळ्या अवस्थेत सगळं काय काय कामं करायचे आणि थंडीपासून कसा बचाव करायचा हे त्यांनी सांगितलं. तर हे जे काही सगळे कामं आहेत हे जर तुम्ही केले नाही तर त्याचा इम्पॅक्ट काय येणार आहे की तुम्हाला प्रोडक्शन जे आहे म्हणजे द्राक्षाचं उत्पादन हे चांगलं येणार नाहीये, पिसकेमणी तयार होणे
किंवा नेक्रोसिस वाढणे किंवा तुमचं साऊंड फ्रूट तयार होणार नाहीये, शुगर चांगली येणार नाहीये, आणि त्याचा इम्पॅक्ट काय येणार आहे की तुमचं येणारं प्रोडक्शन कमी होणार आहे, म्हणजे तुम्हाला कमी पैसे मिळणार आहे. त्यामुळे योग्य वेळी सगळे योग्य काम करणं महत्वाचं आहे, ज्या त्या टायमालाच ते काम होणं महत्वाचं आहे हे आपण मागच्या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये पाहिलेलं आहे. त्यानुसार आपण सगळ्यांनी काम करायचे आहे. As a summarize, if we want to protect our plant from cold weather stress that basically we are directed this presentation is first timing of the works, as I mentioned before, and this is very important and have a tremendous impact on the final result. Your crop regulation, the trimming of the bunches, the leaf removals, and the management of the irrigation. If you are complete these five things plus the application of amino acids and the application of biostimulant, that could be, for example, now we have the tool of the Gamma 26. If we combine all of this, we can expect, you know, better results that compare with people that doesn't do it. We don't know how cold is going to be the season. We expect it to be, you know, more cold, but we need to be proactive and not reactive. आपण आता ओव्हरऑल आता हे प्रेझेंटेशन मागापासून 3 ते 4 तासाचं प्रेझेंटेशन आपण ऐकत आहात. हे म्हणजे प्रेझेंटेशन रोड्रिगोने आपल्याला दिलेलं आहे. याच्यात त्यांचं म्हणणं एकच आहे की आपल्याला जे काही काम दिलेले आहेत, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट क्रॉप रेग्युलेशन, म्हणजे तुमचे गडांचं नियोजन, मण्यांचं नियोजन, त्यानंतर प्रति गड किती मणी, त्यानंतर चौथी गोष्ट पानं रिमोल, ते आपण मागे पाहिले की कशा पद्धतीने पानं काढली पाहिजे, इरिगेशन मॅनेजमेंट, त्यानंतर तुमचं जे काही साइजिंगचे ऍप्लिकेशन आहे, जिब्रॅलिक ऍसिड असेल, सीपीपी असेल किंवा तुमचं केल्प असेल, त्याचं प्रॉपर टायमाला साइजिंग होणं, त्यानंतर थिनिंग ही प्रॉपर टायमाला होणं, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं अम्युनो ऍसिड आणि कम अप सर्व्हिस, ह्या हे 5 गोष्टी आणि ह्या 2 अशा ह्याचं कॉम्बिनेशन जर आपण केलं प्रॉपर आणि ते सगळे काम जर प्रॉपर केले तर येणाऱ्या थंडीपासून आपण आपलं प्रोडक्शन किंवा आपण आपल्या बागेचा बचाव करणार आहोत. आता हे जे काही सगळं प्रिडिक्शन आपण देतोय किंवा करतोय हे आपण आता पुढचं फोरकास्ट जो थंडी वाढणारा फोरकास्ट आहे ह्यानुसार करतोय, पण ह्याच पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला रिॲक्ट होऊन न करण्यापेक्षा आपण प्रॉपर प्लॅनिंगने जर सगळे काम केले तर 100% आपलं जे द्राक्षाचं येणारं प्रोडक्शन आहे त्याचा बचाव आपण थंडीपासून करू शकू आणि चांगल्या प्रकारचे चांगले द्राक्ष आपण पिकवू आणि चांगले द्राक्ष पिकवले, चांगली साईज झाली, चांगला क्रंचीनेस फ्रूट आलं तर आपल्याला 2 पैसे 100% चांगले मिळणार आहेत. थँक्यू फॉर एक्सपेंड द टाइम विथ अस अँड वी सी इन द न्यू चॅप्टर ऑफ द सह्याद्री अकॅडमी. धन्यवाद, तुम्ही हा एवढा वेळ देऊन हा चॅप्टर पूर्ण आपण थंडीपासून द्राक्षाचा बचाव कसा करायचा हा ऐकला आणि आपण आता परत पुढच्या चॅप्टरसाठी सह्याद्री अकॅडमीवर परत भेटू. धन्यवाद, थँक्यू. My computer finished just. Let me do something quickly here.